संजय राउतांनी श्रीगोंद्यातून जाहीर केलेल्या उमेदवारीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आव्हान। राउतांकडून साजन पाचपुतेंचं नाव जाहीर, तर राष्ट्रवादीकडून राहुल जगतापांची तयारी सुरू। भंडारा विधानसभेत माजी आमदार चरण वाघमारेंच्या उमेदवारीला पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा विरोध। तात्काळ निर्णय न घेतल्यास सांगली पॅटर्न राबवण्याचा इशारा। धनंजय मुंडे येत्या 22 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार, आजपासून प्रचाराला सुरुवात, तर जात दाखवून मत मागितल्यास राजकारण सोडू, मुंडेंचं थेट वक्तव्य। नांदेड दक्षिण वरून भाजप शिंदे गटात जुंपली, या जागेवर भाजपचा दावा, तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं जागा आमचीच, उपऱ्यांना तिकीट देऊ नये, शिंदे गटाची मागणी। भावी आमदार भावी खासदार बॅनरवरच राहतात, कर्जत मधील उमेदवारीवरून आमदार भरत गोगावलेंचं मोठं विधान, कर्जत मध्ये एनसीपीचे सुधाकर घारेंचे भावी आमदार म्हणून बॅनर। जागा वाटपात भाजपच सर्वात मोठा भाऊ असणार, सूत्रांची साम टीव्हीला माहिती, भाजप 155 पेक्षा अधिक जागा लढवणार असल्याचं निश्चित। ही प्रचाराची नाही तर विजयाची सभा, आमदार हिरामण खोसकरांनी व्यक्त केला विश्वास। आचारसंहिता लागू झाल्यानंतर आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये अजित पवारांची पहिलीच सभा। राज्य शासनाला सुप्रीम कोर्टाचा झटका, काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र वैध असल्याचा हायकोर्टाचा निर्णय, सुप्रीम कोर्टाकडून कायम। दक्षिण नागपूरवर काँग्रेससह ठाकरे गटाचा दावा, जागा वाटपासाठी काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक, 2019 निसटता पराभव होऊनही काँग्रेस जागेसाठी ठाम। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंचा रवी राणांना मोठा झटका, रवी राणांचे युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि अत्यंत विश्वासू जीतू दुधाने यांचा बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, साताऱ्यातून पुण्याच्या दिशेने जाताना अचानक हवामानात बदल झाल्याने लँडिंग।